शिवसेना आमदारांची धाकधूक आता वाढलेली आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याबाबत अनिश्चितता असल्या कारणानं आता शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढल्याचं दिसतंय. महत्वाची मोठी बातमी आताची आपण बघतो आहोत. काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेला मिळण्याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची स्पष्टता समोर आलेली नसताना शिवसेनेच्या आमदारांमध्ये मात्र आता धाकधुकीला सुरुवात झालेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपला प्रतिनिधी विशाल पाटील आहे सध्या. विशाल, काँग्रेसच्या पाठिंब्याबाबतची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नसल्या कारणानं शिवसेनेच्या आमदारांमध्ये धाकधूक वाढल्याचं समजतंय. काय नेमके अपडेट्स मिळत आहेत विशाल? नक्कीच अजिंक्य, खरं तर काँग्रेसकडनं अजूनही त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली नाही किंवा पाठिंब्याबाबत स्पष्टपणे कोणीही पुढे येऊन बोललेलं नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकच शिवसेनेच्या आमदारांमध्ये आता भीतीचं वातावरण किंवा एक धाकधूक जी आहे ती त्यांच्या मनामध्ये आता दिसून येते. खरं तर द हॉटेल रिट्रीटवरती खलबत जी आहेत ती आता मोठ्या यानं सुरू आहेत. कारण का थोड्या वेळापूर्वी दीपक केसरकर असतील किंवा रामदास कदम जे आहेत ते येऊन गेलेले आहेत. त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या सातत्यानं आता होताना दिसून येत आहेत. खरं तर थोड्या वेळापूर्वी शिवसेना आमदारांशी काही बोलणं झालं होतं. त्यांच्याशी त्यांना विचारलं होतं मी थेट की काय आज तुमचं हे आहे, तुम्ही जी सह्यांची पत्रं आहेत ती घेऊन तुम्ही राज्यपालांकडे जाणार आहात का? तर त्याबाबत आम्हाला कोणताही असा आदेश आलेला नाही असं काही आमदारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळेच नेमकं आजच्या दिवसात काय होणार आहे, खरं तर 7:30 वाजेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे धाकधूक जी आहे ती सातत्यानं या आमदारांच्या मनात जी आहे ती आता असताना निश्चितपणे ती दिसते. खरं तर अजून एक गोष्ट म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते सातत्यानं बैठका घेत आहेत, शरद पवारांशीही भेटले, मात्र अद्यापही शिवसेना आमदारांना कोणत्याही प्रकारचं माहिती जी आहे ती इथपर्यंत पोहोचत नाही. फक्त महत्त्वाचे नेते जे आहेत ते त्यांच्याबरोबर येत आहेत, बैठका करत आहेत, मात्र भूमिका काय असणार आहे, निर्णय काय असणार तो अद्यापही कुठच्याही आमदाराला माहीत नाही आहे. याबाबत काही विचारणा केल्यास यावर कोणताही आमदार बोलायला जे ते तयार नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकच रिट्रीटमध्ये खलबत जी आहे ती सुरू झालेली आहेत आणि आता या आमदारांमध्ये धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे अजिंक्य. बिलकुल बिलकुल विशाल. आणि शिवसेनेचे काही नेते सातत्यानं या आमदारांच्या भेटीला रिट्रीट हॉटेलमध्ये सातत्यानं येत असल्याचं आपण बघितलं होतं. स्वतः आदित्य ठाकरे, रामदास कदम, दिवाकर रावतेंसारखे ज्येष्ठ नेते देखील त्यांच्या भेटीला सातत्यानं येत होते. मात्र आता या सध्याच्या राजकीय घडामोडी जर आपण बघितल्या तर कुठेतरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये देखील आता एक वेगळं मत निर्माण होताना दिसतंय का? तू त्यांच्याशी बोलला असशील, काय नेमकं त्यांचं याबद्दलचं मत होतं? सविस्तर त्यांनी या संदर्भात काही मत व्यक्त केलेलं आहे का? नक्कीच अजिंक्य, जर आपण या पाठी जाऊन जर बघितलं तर सुरुवातीला ह्या सर्वावरती शिवसेनेनं भूमिका घेतली होती भाजपच्या बाबतीत, ती ठामपणे घेतली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. खरं तर यामध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा वरती ठाम राहिले आणि आजही ते ठाम आहेत. आता वेगळी समीकरणं जी आहेत ती राज्यात चालू आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं समीकरण जे आहे ते आता होईल की नाही याच्याबाबत साशंकता आहे. मात्र त्या प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या आता सध्या सुरू आहेत. ह्या सर्व तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांच्यामध्ये बैठका चालू आहेत. आमदारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्या सातत्यानं बैठका होत आहेत. त्यांना सातत्यानं शिवसेनेचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते भेटताना दिसून येत आहेत. खरं तर या आमदारांमध्ये महत्त्वाची चर्चा जी आहे ती आता मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण करायचा. कारण का आदित्य ठाकरे यांचं सुरुवातीला सातत्यानं नाव पुढे आलं आणि त्यानंतर अचानक आदित्य ठाकरेंचं नाव जे आहे ते पाठी राहिलं. कारण का काही आमदारांची इच्छा आहे, काही आमदारांनी थेटपणे पक्ष नेतृत्वाला विनंती केलेली आहे की उद्धव ठाकरेंनीच स्वतः मुख्यमंत्री बनावं. आणि त्याबाबतीतही काही आमदारांचं असं मत आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पद त्यांनी स्वतः स्वीकारावं. अशा प्रकारचं आमदारांचंही मतं बनत आहेत. त्यामुळेच कुठेतरी ही खलबत जी आहे ती शिवसेनेच्या गोटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का आमदारांची मनधरणी करणं किंवा आमदारांची मतं विचारात घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पक्ष नेतृत्वासाठी ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच ही सगळी जर या पाठची जर समीकरणं बघायला गेलं आणि हे पाठच्या हालचाली जर बघायला गेल्या तर शिवसेना आमदारांमध्ये नक्कीच याबद्दल उत्सुकताही आहे आणि धाकधुकीही आहे अजिंक्य. बिलकुल बिलकुल विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती तू दिलीस त्याबद्दल आणि या